लगातार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. शहर विकास विभागातील अधिकारी 10-10 वर्ष एकाच ठिकाणी कसे काय ठाण मांडून बसले आहेत. शहर विकास विभागातल्या अधिकाऱ्यांना शहर विकासाचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त FSI वाटण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मोठमोठ्या बिल्डरांची कामं होतात, मात्र सर्वसामान्य नागरिकांची कामं अनेकदा खेटे घालून देखील होत नाहीत, असा आरोप करत आज ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चक्क शहर विकास विभागामध्ये कार्यालयामध्ये झोपून आंदोलन केलं. एका कामासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करतो आहे. राजीव गांधी यांच्या पुतळ्यासाठी हा पाठपुरावा सुरू आहे, मात्र शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांनी फायली नाचवून एक प्रकारे जीव मेटाकुटीस आणला आहे आणि त्यामुळे आपण हे आंदोलन करत असल्याचं यावेळेस श्री विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 10-10 वर्ष अधिकारी एका ठिकाणी ठाण मांडून कसे काय बसले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आयुक्तांनी मंजुरी देऊन देखील निधी देऊन देखील कामं होत नाहीत, असा आरोप देखील यावेळेस विक्रांत चव्हाण यांनी केला. एकंदरीत एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे हे बिचारे साधे आयुक्त आले, हे गाडी रुळावर आणण्याचा पाठोपाठ प्रयत्न करत आहे, परंतु असं आहे की ते कुठल्या तरी दबावाखाली असतील किंवा काय माहिती नाही. अधिकारी सार्वजनिक हिताची कामं असतील तर ते टोलवाटोलवी करतात. बांधकाम खात्याचा अधिकारी म्हणणार शहर विकासच्या अभिप्रायाला पाठवलंय, शहर विभागाचा अधिकारी म्हणणार या ठिकाणी की आम्ही विधी सल्लागारांकडे पाठवलं आम्ही करून, मात्र बिल्डर लोकांची कामं असतील त्याच्यावर नाल्यावर स्लॅब टाकायचा असेल, बिल्डरचा नाला वळवायचा असेल, बिल्डरसाठी रस्ता वळवायचा असेल, तातडीने प्रस्तावित करतात. ह्या ठिकाणी तुम्ही बघाल या रेमंडमध्ये आता बट्ट्या बोळ लावला या लोकांनी त्या गौतम सिंघानेच्या त्या 200 एकरमध्ये. तशाच प्रकारे आता ग्लॅक्सो प्रस्तावित आहे, कॅडबरी प्रस्तावित आहे. या ठिकाणी तुम्ही बघाल या ठिकाणी मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांसाठी ही लोक स्वतः फायली घेऊन फिरतात आर्किटेक्ट. आता आम्ही 2 वर्ष एका कामाच्या मागे लागलोय, सार्वजनिक हिताचं काम आहे आमचं, राजीव गांधींच्या पुतळ्यांचं. बिचारे आयुक्तांनी त्याच्यावर बजेट 32 लाखाचं कमी पडत होतं ते पण करून घेतलं, शासनाकडे पैसेही करायचे. आता आम्ही कालपासून फोन लावतोय की ते सिंगापूरवरनं पण मी फोन लावला, फाईल कुठे आहे नेमकी सांगायला तयार नाहीत, फाईली दडवून ठेवतात हे लोक. आयुक्ताच्या मंजुरीला गेलं, ह्याच्या मंजुरीला गेलं, त्याच्या मंजुरीला गेलं ह्या ठिकाणी. त्याच्यामुळे या ठिकाणी हे अधिकारी जर आम्हाला कायदा सांगत असतील तर हे अधिकारी इथे 10-10 वर्ष काय करतायत. हे अधिकारी महानगरपालिकेच्या पेरोलवर अभियंता म्हणून लागलेले आहेत आणि अभियंताने याने स्मशानात पण काम केलं पाहिजे, नाल्यात पण काम केलं पाहिजे, संडासात पण काम केलं पाहिजे. हे 10-10 वर्ष इकडे काय करतात या ठिकाणी, संध्याकाळी यांच्या जाऊन बॅगा तपासल्या पाहिजेत या ठिकाणी. त्याच्यामुळे यांना इथे आणि आमचं म्हणणं हेच आहे काँग्रेस पक्षाचं की काळ सोकावता कामा नये. या ठिकाणी म्हातारी मेल्याचं दुःख नाही आणि एका लुगड्याने म्हातारी बाई म्हातारी होत नाही, त्यामुळे एक अधिकारी इकडनं गेला तर काय महापालिका डोपखाईला जाणार नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे तातडीने बदल्या करावे, यांच्याकडे सगळे चार्ज काढून घेण्यात यावे. ज्यांना 4 वर्ष 3 वर्षापेक्षा अधिक झाले त्यांचे चार्ज करून आणि यांच्याकडे काय काम आहेत ती चौकशी करावी आणि नवीन लोकांना या ठिकाणी घ्यावं. ठाणे महानगरपालिकेचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल आज माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना जिल्हा ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी महापौर अशोक वैती, राम रेपाळे, विकास रेपाळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अर्थसंकल्पाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी या निमित्ताने केली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील अर्थसंकल्प आहे असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार परिवहनची जी सेवा आहे त्याच्यामध्ये महिलांना 50% सवलत देण्यासाठी बस तिकिटामध्ये ती एक प्रपोजल होतं आणि त्यांची मागणी आयुक्तांनी पूर्ण केली, बजेटमध्ये त्याच्या तशा प्रकारची तरतूद केली आणि मला असं वाटतं येत्या 2 दिवसात त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आयुक्तांना शुभेच्छा द्यायला आलो होतो. धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील सावित्रींचा सन्मान करण्यात आला. मूल आणि चूल ही चौकटीत न राहता स्वतःची वेगळी ओळख अनेक महिलांनी निर्माण केली आहे. या निमित्ताने माजी नगरसेविका विशाखा खताळ, भाजप ठाणे नवी मुंबई सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा संघटिका अनिता हिलाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिक्षक सेना महिला अध्यक्ष शोभा गरांडे यांच्यासह अनेक महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला महिला मंडळाच्या सचिव गायत्री गोंड, उपखजिनदार सुषमा बुधे, सल्लागार रतन वीरकर, सदस्य राजश्री भादेकर, सुजाता भांड, मनीषा शेळके, सीमा कुरकुंडे, अमृता बुधे आदि उपस्थित होत्या। सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह। Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. Thane shaharatil nalyanvar parking ani ferivalyanche punarvasan karnacha nirnay mahapalikene ghetla ahe, tyamule rastyavaril parking ani ferivalyancha adthalyatun nagrikanchi kahi pramanat sutka hoil। shaharacha madhyavarti bhagat moth mothe nale ahet, te ugde asyane mothe pramanat kachra takla jato, tyachi varshatda ekda safai keli jate, parantu nale bandist astil tar kachra taknyache praman kami honyachi shakyata ahe, tyamule mahapalika prashasanane mukhya 19 नाले बंदिस्त करून त्यावर पार्किंग किंवा फेरीवाल्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे। 19 मुख्य नाले बंदिस्त केले जाणार आहेत। दाटीवाटीच्या क्षेत्रातील नाल्यावर पार्किंगची सोय करण्यात येणार आहे, तर बाजारपेठ असलेल्या भागातील रस्त्यावर फेरीवाल्यांचं पुनर्वसन करून तो भाग फेरीवाला क्षेत्र म्हणून जाहीर केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे। सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचं दिमतदार उद्घाटन संपन्न झालं। यंदाच्या ती महोत्सवात 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रविवारी 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं। बचत गट महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, तसंच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री राजेश मडवी यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भाजप उपाध्यक्ष अनुराधा रोडे आदि उपस्थित होते। हा एक अतिशय म्हटलं तर आगळा वेगळा कार्यक्रम आहे। याचं कारण महिलांच्या सबलीकरणाचा मार्ग त्यांच्या स्वावलंबनातून आत्मनिर्भरतेतून जातो आणि अशा काही आत्मनिर्भर महिला त्यांनी चालवलेल्या संस्था किंवा त्यांचे बचत गट यांनी या ठिकाणी आपल्या वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्याचं काम हे मढवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठाने केले। मला असं वाटतं की समर्थ भारत आणि समर्थ महिला हे एक समीकरण आहे। समर्थ महिलेशिवाय समर्थ भारत होऊ शकत नाही, त्या दृष्टीने या ती महोत्सवाचं एक आगळं महत्त्व। ती महोत्सव हा समर्थ भारत व्यासपीठच्या माध्यमातून अनेक वर्ष या ठिकाणी आयोजित केला जातो आणि यावर्षी डॉक्टर राजेश मडवी, प्रतिभाताई मडवी आमच्या ज्या नगरसेविका आहेत यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी ती महोत्सवाच्या माध्यमातून महिलांचा पण सन्मान झाला आणि पुढचा एक आठवडा बचत गटांच्या करता हे स्टॉल निरनिराळ्या पदार्थांचे आणि वस्तूंचे ठेवले। शेवटी महिलांना नारी शक्तीला पाठबळ देणं, त्यांना निरनिराळ्या व्यासपीठ उभा ठेवून त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणं हा यांचा अतिशय चांगला उद्देश आहे। आपण महिला दिनानिमित्त इथे आज 10 मार्च ते 17 मार्च शिवाजी मैदानमध्ये ती महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी आपण दोन्ही संयुक्त विद्यमाने हे आयोजन केलेलं आहे। ह्यामध्ये जवळजवळ 70 स्टॉल्स आहेत, विविध बचत गट आणि अनेक तऱ्हेचे इथे स्टॉल लागलेले आहेत आणि सर्वांना ग्राहकांना आकर्षित करणारे विविध सगळे वैविध्यपूर्ण पदार्थ आणि
वस्तु इथे ठेवलेल्या आहेत, तर सर्वांना मी आवाहन करेन की नक्कीच इथे भेट द्या। तीच महत्व फार मोठं आहे, आमच्या घरातलीच ती मी बघतो, सासू सासऱ्यांचं करते, घरचं करते आणि मग वॉर्डातलं काम करते, त्याच्यामुळे तिचा हा सन्मान आहे। तिला सक्षम करायसाठी एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून आम्ही करतोय की तिला विरंगुळा म्हणून पण आपण इथे बरेचसे कार्यक्रम ठेवलेले आहेत, योग स्पर्धा आहे, नृत्य स्पर्धा आहे, पाककला स्पर्धा आहे, ते सोडून तिचा थोडा आर्थिक फायदा व्हावा म्हणून आपण हे ग्राहक पेठ इथे उभी केलेली आहे। तर आम्ही नक्कीच त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचा चांगला व्यवसाय व्हावा यासाठी। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।